स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या परिपत्रकासंदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी चॅनल अगोदर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील आणि भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही सुरुवात करूया या परिपत्रकाला पाहूया पोलीस भरती संदर्भातली ही नवीन माहिती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण रोजगार नोकरी संदर्भ या पेपर संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत हा जो पेपर आहे तो खूप महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल एम पी एस सी पोलीस तलाठी आरोग्य कुठलीही स्पर्धा परीक्षा असो हा पेपर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे या पेपरमध्ये तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका पाहण्यास मिळतील आणि तेच प्रश्न पाहण्यास मिळतील जे भरतीमध्ये विचारले जातात पहा एम पी एस सीसाठी उपयुक्त असणारा पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारा तलाठी भरतीसाठी उपयुक्त असणारा अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा हा एकमेव पेपर आहे लर्निंग प्लॅन अँड लर्निंग पाथ विद्यापीठीय शिक्षणाचं नियोजन आणि शिक्षणाचा मार्ग तर प्रत्येकाजवळ असतो परंतु याचवेळी भविष्यातल्या करिअरविषयी जागरूकता अगदी अपवाद अपवादात्मक विद्यार्थ्यांकडे असते आणि आत्ता वेळेवर होणारी धावपोल थांबवायची आहे या पेपरमध्ये तुम्हाला रोजगाराच्या नवनवीन संधी पाहण्यास मिळतील रोजगाराच्या नवनवीन जाहिराती पाहण्यास मिळतील सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा असा पेपर आहे या पेपरमध्ये सरकारी नोकरीच्या नवीन जाहिराती तुम्हाला रोज पाहण्यास मिळतील आणि हा पेपर जो आहे तो जर तुम्हाला तुमच्या शहरामध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो संपर्क दिसत आहे सत्तर तीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि हा पेपर मिळवा याच पेपरमध्ये सर्वात महत्त्वाचं आणखी एक आहे ते म्हणजे या पेपरच्या माध्यमातून एका स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला रोख अकरा हजार रुपयाचं बक्षीस मिळणार आहे ही जी स्पर्धा आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे जिल्हा विशेष या टॉपिकवर ही स्पर्धा असणार आहे जिल्हा विशेषवर माहिती याच पेपरमध्ये देण्यात येणार आहे एकूण तीन अंकामध्ये जिल्हा विशेषवर माहिती देण्यात येणार आहे आणि या तीन अंकावर प्रत्येकी अंकावर पाच पाच प्रश्न असे एकूण पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि पंधरा प्रश्नांची योग्य योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला रोख अकरा हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे या पेपर संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल आणि या स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही हा जो नंबर आहे याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग हा पेपर खरेदी करा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्या संदर्भातली सर्व माहिती मिळवा पहा नवीन जे परिपत्रक आलेले आहे त्यामध्ये विषय आहे पोलीस भरती सन दोन हजार एकवीस कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी तीस एक दोन हजार तेवीस ते, ते सतरा दोन दोन हजार तेवीस रोजी वेळापत्रक तर आ, मैदानी चाचणीचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तीस जानेवारी ते सतरा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या मैदानी चाचणीचं वेळापत्रक आहे तर कुठला हे वेळापत्रक पहा उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून सादर करण्यात येते की ठाणे शहर पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसमध्ये एकूण एकोणचाळीस हजार तीनशे अडतीस उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेले असून नऊ एक दोन हजार तेवीस ते दिनांक दोन या ठिकाणी पहापर्यंतचे वेळापत्रक संदर्भ क्रमांक आपल्या कार्यालयात सादर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सुरू असून आता दुसऱ्या टप्प्यातील जी उर्वरित सत्तावीस हजार आठशे सदोतीस उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी जी आहे ती तीस एक दोन हजार तेवीस ते सतरा एक दोन हजार तेवीस रोजी दरम्यान होणार आहे आणि त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजेच ठाणे शहर या ठिकाणच्या मैदानी चाचणी जी दुसऱ्या टप्प्यातील मैदानी चाचणी आहे या दुसऱ्या टप्प्यातील मैदानी चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ठाणे शहर या ठिकाणची दुसऱ्या टप्प्यातील मैदानी चाचणी तीस जानेवारी ते सतरा फेब्रुवारी दरम्यान असणार आहे आणि या दरम्यान होणाऱ्या मैदानी चाचणीचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्या वेळापत्रकासंदर्भातली माहिती पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचं हे वेळापत्रक आहे मैदानी चाचणीचं चा ठिकाण आहे साकेत पोलीस मैदान कळवा खाडीच्या बाजूला ठाणे पश्चिम या ठिकाणी ठाणे शहर पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस शारीरिक व शारीर चाचणी व मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचं चा वेळापत्रक दिनांक, 31, दिनांक 172, चा तीस एक दोन हजार तेवीस ते दिनांक सतरा दोन दोन हजार तेवीस दरम्यान होणाऱ्या चाचणीचं हे वेळापत्रक आहे त्यामध्ये पाहू शकता तीस तारखेला मैदानी चाचणी सुरू होत आहे सकाळी पाच वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे प्रत्येक सत्रात जे विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत त्यामध्ये पहिल्या दिवशी जे उमेदवार बोलवण्यात येणार आहे त्यामध्ये एक हजार आठशे एकवीस उमेदवारांचा समावेश आहे आणि सर्वसाधारण पुरुष उमेदवार असणार आहेत त्यानंतर दो एकतीस तारखेला देखील शारीरिक चाचणी सुरू आहे मंगळवारी सकाळी पाच वाजता दोन हजार उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर बुधवारी एक तारखेला दोन हजार उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू असणार आहे त्यानंतर पाहू शकता दोन तारखेला गुरुवार आहे आणि दोन तारखेला देखील दोन हजार उमेदवारांचीच मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर पाहू शकता तीन तारखेला शुक्रवार आहे तीन तारखेला शुक्रवार सकाळी पाच वाजता या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं असून सर्वसाधारण उमेदवारांचा समावेश आहे आणि त्यामध्ये दोन हजार उमेदवारांचा मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की आ, चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख या तारखेदरम्यान सुट्टी असणार आहे त्यामध्ये पहिली जी सार्वजनिक सुट्टी आहे त्यानंतर दुसरी पण सार्वजनिक सुट्टी आहे शनिवारी या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला तर पाच तारखेला तुम्हाला ग्राउंड आहे तुमचं सहाला सुट्टी आहे सातला सुट्टी आहे आणि आठला सुट्टी आहे सहा तारखेला शनिवार आहे शनिवारला तुम्हाला सुट्टी आहे रविवारला देखील सुट्टी आहे आणि आठ तारखेला सोमवारी देखील सुट्टी आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे प्रस्तुत पोलीस भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यातील सदोतीस हजार सॉरी सत्तावीस हजार आठशे सत, उमेदवारांचे दिनांक तीस एक दोन हजार तेवीस ते दिनांक सतरा एक दोन हजार तेवीस पर्यंतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे पाठवण्यात येत असून त्यामध्ये उर्वरित सर्वसाधारण पुरुष उमेदवार माजी सैनिक उमेदवार खेळाडू उमेदवार व महिला उमेदवार यांना समाविष्ट करण्यात आलेले आहे तरी उर्वरित सत्तावीस हजार आठशे सदोतीस उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेत हजर राहण्याबाबत प्रवेशपत्र पाठविणे तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार हजेरीपट व मोबाईल क्रमांक कार्यालयाचा हा जो ईमेल आय डी आहे त्यावर पाठविण्यास विनंती करण्यात आलेली आहे तर ठाणे शहर या ठिकाणची दुसऱ्या टप्प्यातील मैदानी चाचणी सुरू झालेली आहे सुरू होत आहे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तीस तारखेपासनं सतरा तारखेपर्यंत सतरा फेब्रुवारीपर्यंत ही मैदानी चाचणी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे शहर या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांची अद्याप मैदानी चाचणी झालेली नव्हती अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्त्वाचे असे अपडेट आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट प्रसिद्ध होईल लवकरच डाउनलोड करा, करा। वेळेवर मैदानी चाचणीस उपस्थित राहा सर्वांना मैदानी चाचणीसाठी खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद